महायुतीत विधान परिषद सभापतीचा तिढा कायम, तीनही पक्षांकडून सभापती पदावर दावा। महायुतीत विधान परिषद सभापतीचा तिढा कायम, विधान परिषद सभापती पदावर राष्ट्रवादीनेही केलाय दावा। काँग्रेसच्या नेत्यांचा अदानी समूहा विरोधात बीकेसी मधील कार्यालयात मोर्चा, मुंबई धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावर मोर्चा। आयएस पूजा खेडकरना दिव्यांग असल्याचं सांगून यूपीएससी परीक्षेत सूट मिळवल्याचा प्रकार, खेडकरना दृष्टी कमी असल्याचा दावा केल्याचं वृत्त। राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा जून महिन्याचा 410 कोटींचा पेमेंट रखडलं, एसटी महामंडळाची राज्य सरकारकडे 212 कोटी 40 लाख रुपयांची मागणी। वाढती डिजिटल इकॉनॉमी पर्यावरणाकरता घातक असल्याचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल, वाढत्या डिजिटलायझेशन संदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या समितीचा धक्कादायक निष्कर्ष। मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी 5 ऑगस्ट पासून होणार, प्रकरणाच्या सुनावणीला विलंब केल्यानं हायकोर्टाकडून याचिकाकर्त्यांची उघड आता कान उघडली। मनोज जरांग यांची शांतता रॅली आज बीडमध्ये, रॅलीनंतर मनोज जरांग यांची बीडमध्ये होणार सभा। तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरता गुड न्यूज, महागाई भत्त्यात 4% वाढ, जुलैपासून लागू होणार नवा महागाई भत्ता। बारामतीत 14 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा होणार, पक्षाकडून टीझर जारी। लेहमध्ये भारत चीन सीमेवर 108 किलो सोनं जप्त, आयटीबीपीच्या जवानांनी सीमेवरून जप्त केलं सोनं। रायगड आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे बंदी आदेश झुगारून, वरंध घाटातून वाहतूक सुरू। वैजापूर तालुक्यामध्ये आरोग्य उपकेंद्राकरता गावकऱ्यांचं आमरण उपोषण, जिल्हा परिषदेच्या गेटवर भर पावसात गावकऱ्यांचं उपोषण। अदानी समूहाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, मुंब्रा बंदराजवळील जागा परत घेण्याच्या निर्णयाला स्थगिती। सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीच्या तयारीचा आढावा, जिल्हाधिकारी आणि सीओंकडून पालखी तळाची पाहणी। भाजपचे सुधाकर भालेराव राष्ट्रवादीत करणार प्रवेश, शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। नाशिकमध्ये धावत्या रेल्वेतून उतरताना महिला थोडक्यात बचावली, रेल्वेच्या सुरक्षा रक्षकामुळे वाचले महिलेचे प्राण। भाजप विधानसभेच्या 160 ते 170 जागा लढवणार असल्याची चर्चा, शिवसेनेच्या मागणीला अंकुश लावण्याची स्थानिक नेतृत्वाची मागणी। भर पावसात महिलांचा लोकलनं लटकून प्रवास, महिलांच्या लोकल प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल। शिवसेनेच्या माजी महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठेंना अटक, 190 किलो गांजाच्या तस्करी प्रकरणामध्ये तेलंगणा पोलिसांची कारवाई। लोकसभेनंतर विधानसभेला देखील स्थानिक नेत्यांचा रवी राणांना विरोध, राणांची केवळ वरिष्ठ भाजपशी जवळीक असल्याचा स्थानिक भाजप नेत्यांचा दावा। भाजपची पुण्यातली चिंतन बैठक लांबणीवर, 21 जुलैला होणार भाजपची चिंतन बैठक। पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याकरता मनपाच्या रुग्णालयांमध्ये रिक्त पदं भरा, कर्मचारी संघटनेची महानगरपालिकेच्या आयुक्तांना मागणी। पुढील 2-3 दिवस मुंबईत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्यानं वर्तवला अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।